शिवाजी विद्यापीठामध्ये PhD प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळूनही मुलाखतीमध्ये पक्षपातीपणा करत आपल्याला डावललं, त्यातून आपल्यापेक्षा 10 गुण कमी असलेल्या विद्यार्थ्याला PhD साठी प्रवेश देण्यात आला. ही बाब शिवाजी विद्यापीठाच्या लौकिकाला काळीमा फासणारी आहे. या संशयास्पद प्रवेश प्रक्रियेची चौकशी व्हावी अशी मागणी राजश्री साकळे यांनी पत्रकार परिषदेत केली. कोल्हापुरातील राजश्री साकळे या पुणे विद्यापीठातून MEd परीक्षा उत्तीर्ण आहेत. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात PhD साठी असलेल्या एका जागेकरता विद्यार्थ्यांचे अर्ज मागवण्यात आले होते. त्यामध्ये राजश्री साकळे यांच्यासह 25 विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली. त्यातून साकळे यांना 68 गुण मिळाले, तर दुसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला 58 गुण मिळाले. त्यानंतर 29 फेब्रुवारीला मुलाखत घेण्यात आली. मात्र या मुलाखतीमध्ये प्रवेश समितीनं आपल्याला वय विचारलं आणि आपण 59 वर्षाचे असल्याचं सांगितल्यानंतर अभ्यासक्रमाबाबत इतर कोणत्याही प्रश्न न विचारता बाहेर काढण्यात आलं. माझ्या संशोधन विषयावर एकही प्रश्न न विचारता मला मुलाखतीतून बाहेर घालवण्यात आलं आणि मुलाखतीमध्ये 9व्या क्रमांकाचे गुण देण्यात आले. हा प्रवेश समितीनं आपल्यावर केलेला अन्याय आहे. कुणाला तरी PhD ला प्रवेश देण्यासाठी टॉपर असूनही जाणून बुजून आपल्याला डावलण्यात आल्याचा आरोप साकळे यांनी केलाय. या सर्व प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणीही साकळे यांनी पत्रकार परिषदेत केली.